नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे माजी नगरसेविका स्वप्ना गावडे सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे कोपरखेडणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार तुर्बे तालुका अध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे याशिवाय सामाजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष सरिता कांबळे माजी शिक्षण मंडळ समिती सदस्य अजित सावंत जिल्हा सरचिटणीस दिलीप सिंह सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कांबळे शिवाजी गावडे अध्यक्ष राज नायर यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आमदार रवींद्र फाटक शिवसेना उपनेते विजय नहाटा शिवसेना जिल्हा प्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबून रहा अपडेट